नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे पराठे। उत्तर भारतामध्ये हे खूप बनवले जातात, आपल्या इकडे सुद्धा जवळजवळ सगळीच लोक बनवतात, पण पराठे बनवताना कधीकधी आपले पराठे बिघडतात, तर त्याच्यासाठी इथं आपण छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहोत। तर मी इथं 3 बटाटे घेतले उकडून, जास्त पण उकडून घ्यायचं नाही। आणखीन इथं मी त्याच्यासाठी पीठ घेतले एकदम सॉफ्ट, आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे पीठ, म्हणजे जसं पुरणपोळीसाठी असतं त्या पद्धतीनं। आता मी हे बटाटे किसून घेते आणि मग पुढची प्रोसिजर तुम्हाला सांगते। बटाटे मी इथं किसून घेतले, त्याच्यात घालले टाकायचं साहित्य बघूया आपण। पाव चमचा मीठ, चिमूटभर हळद, धन्याची पूड पाव चमचा, जिऱ्याची पूड पाव चमचा, परत कोथिंबीर थोडीशी, हिरवी मिरची एक, ठेचून घेतलेला लसूण एक, कच्चाच घालायचा आहे, छान फ्लेवर येतो त्याचा। आणखीन हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त बटाटे आपले उकडून घ्यायचे नाहीत, किसून घ्यायचं याकरता। किसून घेतलं की छान त्याला असे गाठे राहत नाहीत मध्ये मध्ये असे कुठंच, आणि आपले पराठे मग फुटत नाहीत, छान होतात। असं करून घेतलं आहे सगळं, हा असा गोळा झाला पाहिजे। जर असा गोळा झाला नाही तर समजायचं की आपलं काहीतरी बिघडलं आहे, मग पराठे होत नाहीत व्यवस्थित, फुटतात। जर सारण आपलं पातळ झालं ह्याच्यापेक्षा, तर काय करायचं आहे, बेसन भाजून ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे, म्हणजे तुमचे पराठे परत होतील। जर तेवढा वेळ थोडा वेळ असेल तुमच्याकडं तर डीप फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे 15-20 मिनटं, तरी थोडंसं घट्ट होतं। नसेल तर तसं करायचं, नसेल तर बेसन टाकायचं ह्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं, मग असा गोळा तयार होईल। तर आता आपण पराठे बनवून घ्यायचे आहेत। असं हे स्मूथ थोडंसं मी पीठ बनवून ठेवलं आहे, पीठ आपलं मऊ असलं पाहिजे तर छान पराठे होतात। आणि आपण जेवढा गोळा घेणार आहे कणकेचा, त्याच्यापेक्षा थोडासा छोटा गोळा आपला बटाट्याच्या सारणाचा असला पाहिजे। तर आता आपण लाटून घ्यायचं आहे, थोडंसं तेल लावून ह्याच्यामध्ये, हे जसं आपण पुरणपोळी करताना भरून घेतो तसं भरून घ्यायचं आहे। आता लाटून घ्यायचं आहे, पराठा लाटताना मध्यम ठेवायचा आहे, म्हणजे तो तव्यावर छान भाजला जातो। आणि अलगद हाताने लाटून घ्यायचं आहे, जुने बटाटे शक्यतो नाही घ्यायचे, जुने बटाटे असल्यावर तो एकदम सारण आपलं पातळच होतं। आपला पराठा लाटून झालाय, आता मध्यम आचेवर आपले पराठे भाजून घ्यायचे। पहिला तवा गरम करून घ्यायचा, नंतर मध्यम आचेवर पराठे भाजून घ्यायचे, तेलावर भाजून घ्यायचे। जर तुम्हाला तूप लावायचं असेल पराठ्यांना, तर पहिला पराठा भाजून घ्यायचा पूर्ण तेलावर, आणखीन नंतर पराठा प्लेटमध्ये घेऊन मग त्याला तूप लावायचं आहे।
साहित्यामध्ये माझे 4 पराठे झालेत आणि एकही पराठा माझा फाटलेला नाहीये। तर जर माझ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू।